नमस्कार, जीवन विद्या योग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माझ्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि असाच प्रतिसाद देत चला, त्यासाठी तुमचे सर्वांचे धन्यवाद। तर आज आपल्याला एक मी व्हिडिओ बनवणार आहे की आपल्याला सगळ्यांना तरुण दिसायचं आहे, ती आपली सगळ्यांची एक सुप्त इच्छा असते, पण त्याच्यासाठी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी दोन आसनं मी तुम्हाला सांगणार आहे। अर्ध मच्छिंद्रासन, अर्ध मच्छिंद्रासन ह्याला म्हणतात। तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रथम एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे। दीर्घ श्वास घेताना गुडघे घट्ट पकडून ठेवायचे आणि दीर्घ श्वास सोडायचा, म्हणजे आपण नॉर्मल स्थितीत येतो। त्याच्यानंतर आपले दोन्ही पाय आपल्याला असे सरळ करायचे आहेत, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत। दोन्ही पाय सरळ केल्यानंतर आपल्याला उजवा पाय आपल्या गुडघ्याच्या खालनं मागं घ्यायचा आहे आणि डावा पाय आपल्याला असा हा उभा करून ठेवायचा आहे, डावा पाय। आणि ह्याच डाव्या पायाला आपल्याला उजव्या हाताने आपले घोटे पकडायचे, अर्ध मच्छिंद्रासन ह्याला म्हणतात। आणि हा डावा हात आपल्याला पूर्ण तळवा टेकलेला आणि डाव्या साईडला बघायचा, कमीत कमी 30 सेकंदापर्यंत ही स्थिती आपल्याला ठेवायची आहे। 1 मिनिटापर्यंत सुद्धा तुम्ही हे आसनं करू शकता, कमीत कमी 30 सेकंद ते 1 मिनिट। ह्या आसनं करताना कोणताही श्वास रोखून धरण्याची गरज नाही, नॉर्मल श्वास घेत चला, नॉर्मल श्वास। सावकाश हळूहळू आपला हात काढून घ्यायचा आहे सुरुवातीला, नंतर पूर्ण पाय उजवा सरळ कराय, डावा सरळ करायचा आणि उजवा पाय नंतर सरळ करायचा। पूर्ण आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे, पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे। हे झालं अर्ध मच्छिंद्रासन। तर काही जणांना हाताची दुखणे आणि पायाची दुखणं असल्यामुळं हा पाय पूर्ण दुमडता येत नाही, मागं जो आपण दुमडला तो दुमडता येत नाही, त्याच्यासाठी काय करायचं आहे, हा पाय फक्त सरळ ठेवायचा असा, हे आपल्याला सगळ्यांना जमून जाईल। आता उजवा पाय आहे म्हणजे डावा हात आपण तिकडे ठेवायचा आहे आणि डावा हात पूर्ण आपल्याला बोटं आपली पसरून घ्यायची आहेत आणि उजव्या साईडला पूर्ण बघायचं आहे, तळहात पूर्ण टेकलेला। 30 सेकंदापर्यंत ही स्थिती ठेवायची आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही दोन्ही पायांनी आणि दोन्ही हातांनी करू शकता। आता पूर्ण आपल्याला हात काढून घ्यायचा आहे आणि पाय सरळ करून घ्यायचा आहे। तर ही स्थिती झाली अर्ध मच्छिंद्रासनाच्या, दोन स्थिती मी तुम्हाला सांगितल्या, काही आपण नॉर्मल जे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी साध्या पद्धतीने करायचं आणि हळूहळू करता करता अंग लवचिक होतं आणि आपण हे करू शकतो। पूर्वीच्या राण्या ज्या होत्या त्यासुद्धा हे आसनं करायचं। तर हे कसं काय तुम्हाला समजणार आहे, तर अनेक आपण लेण्या वगैरे बघतो तेव्हा ह्या स्थितीतली त्यांची चित्रं आहेत आणि ती चित्रं बघून आपल्याला समजतं की तारुण्य टिकवण्यासाठी त्यासुद्धा अनेक आसनं आणि योग प्राणायाम करायच्या, तिकडे भरपूर कोरलेली चित्रं आहेत। तर त्याच्यामध्ये ह्या स्थितीमध्ये असलेली चित्रं जास्त आहेत। पूर्वीच्या स्त्रिया अगदी जेवायला बस ह्या स्थितीमध्ये बसायच्या, पूर्वीच्या स्त्रिया। तर असं बसत चला, असं बसल्याने सुद्धा आपल्याला तारुण्य टिकण्यासाठी मदत होती। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अगदी साधा सोपा व्हिडिओ आणि साधे सोपं आसनं आहेत, कसा वाटला हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।